in packaging of DNA, we have seen that for packaging of DNA, particularly the histone proteins, they are required. Histone protein, which contains the basic amino acids. Now there are some additional proteins which are used for packaging. These additional proteins are called non-histone chromosomal protein or NHC. additional protein कोणते आहेत त्याच्यामध्ये असणारे ते आता आपल्याला पाहायचे. दीज आर ऑफ टू टाइप्स, म्हणजे दोन प्रकार आपल्याला क्रोमोझोममध्ये दिसतात डीएनए पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे. वन इज कॉल्ड हेटरोक्रोमॅटिन अँड अनदर वन इज यू क्रोमॅटिन. जेव्हा आपण क्रोमोझोमचं स्ट्रक्चर पाहतो किंवा क्रोमॅटिन फायबर पाहतो तेव्हा क्रोमॅटिन फायबरमध्ये जो हा असा लांबचा कसा फायबर असतो क्रोमॅटिन फायबर, तर इंटरफेसच्या वेळेला ते पूर्ण असे रिलॅक्स झालेले असतात. पूर्ण त्याच्यातलं DNA सुद्धा स्प्रेड झालेलं असतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला असं दिसतं. मग त्यानंतर जेव्हा प्रोफेज 1 येते हळूहळू याच्यात कंडेन्सेशन सुरू होतं. हे कंडेन्स होत अगदी जवळजवळ येतं ते DNA अमाऊंट त्याच्यातलं आणि बाकी प्रोटीनसुद्धा जे असतील पॅकेजिंगसाठी वापरलेले ते सगळे जवळजवळ येतात. आणि हे जवळ आल्यामुळे तो पोर्शन जो आहे जवळ ज्या ठिकाणी जास्त कंडेन्सेशन झालेलं आहे तो पोर्शन थोडा डार्कर दिसतो आणि मग त्याच्यानंतर परत असा थोडा लाइटर रिजन दिसतो. परत आपल्याला डार्कर रिजन दिसतो जेव्हा आपण हे अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बघितलं, तर हे असं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं. परत थोडा लाइटर रिजन, परत डार्कर रिजन. दिस जर आपण याला स्टेनिंग केलं तर दिस रिजन पर्टिक्युलरली विच रिझेम्बल्स डार्कर वन, थोडा डार्क जो दिसतो आहे इट स्टेन्स डार्क, तो स्टेन होतो आहे डार्क म्हणून तो डार्क दिसतो आपल्याला. दिस रिजन कॉन्स्टिट्यूट दिस प्रोटीन नोन ॲज हेटरोक्रोमॅटिन. सो दिस स्टेन्स डार्क, हे थोडंसं डार्क स्टेन होतो. फल्गिन स्टेननी जेव्हा याला स्टेन केलं जातं तेव्हा हा काही पोर्शन जो आहे तो डार्कली स्टेन असतो. तो डार्कली स्टेन जो आहे तो आहे हेटरोक्रोमॅटिन. आणि जो लाइटर स्टेन आहे, थोडा लाईट स्टेन झालेला जो रिजन असतो, दिस इज नोन ॲज यू क्रोमॅटिन. स्टेन्स लाइट. मग इथे सुद्धा आपल्याला तो असा पोर्शन थोडा भाग जो आहे थोडा असा जाडसर दिसतो, डार्क दिसतो, नंतर परत असा दिसतो. तर बऱ्याच अंशी म्हणजे जेव्हा आपण क्रोमोझोमसुद्धा बघतो तेव्हा मेटाफिजच्या कंडिशनमध्ये आपल्याला क्रोमोझोम्स दिसतात. मेटाफिजिक क्रोमोझोम्स दिसतात आपल्याला तेव्हा क्रोमोझोममध्ये जो सेंट्रोमियरचा पोर्शन असतो तिथे हे हेटरोक्रोमॅटिन जास्त ॲग्रिगेट झालेलं असतं भरपूर प्रमाणामध्ये. आपल्याला असं सेंट्रोमियरच्या तिथे इथेही दिसतं हेटरोक्रोमॅटिन. इथे थोडा डार्कर पोर्शन दिसेल हा असा थोडा डार्क. आणि मग पलीकडे जसा क्रोमोझोमचा आपण आकार काढतो हा असा क्रोमोझोमचा हे आहेत. इथे टोकाला याचं जो टोक आहे त्याला आपण टिलोमियर्स म्हटलं होतं. इथे टिलोमियर म्हटलं या पोर्शनला सुद्धा हेटरोक्रोमॅटिन भरपूर असतं आणि जे सेंट्रोमियर आहे इथेही भरपूर असतं. आणि इन सम केस काही वेळेला तर ह्या याच्यामध्ये इंटरकॅलेटेड पण दाखवतं. इंटरकॅलेटेड म्हणजे मध्ये असे पॅचेससुद्धा आपल्याला दिसतात, असे पण दिसतात. तर दिस इज ऑफ हेटरोक्रोमॅटिन. मग हेटरोक्रोमॅटिन हे प्रोटीन जे आहे, जे काही हेटरोक्रोमॅटिन रिजन आहे त्याच्यामध्ये जे काही प्रोटीन आहे दॅट वन इज नॉन हिस्टॉन क्रोमोझोमल प्रोटीन. अँड दिस रिजन, दिस हे जे काही पॅकेजिंगसाठी वापरलं जाणारं जे मटेरियल आहे याच्यासोबत असणारे प्रोटीन आणि हे DNA, मग याच्यामध्ये DNA किती, RNA किती, बाकीचे मटेरियल किती ते आता आपण पाहू. तर हेटरोक्रोमॅटिनमध्ये दिस इज रिच इन RNA मोर, याच्यामध्ये RNA जास्त प्रमाणामध्ये असतं. RNAs are more, याच्यामध्ये जास्त RNAचं प्रमाण असतं आणि याच्यामध्ये DNAचं प्रमाण असतं. DNA is more in amount. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये RNA जास्त असल्यामुळे हेटरोक्रोमॅटिन जे आहे इट इज जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह. दिस वन इज जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह अँड दिस वन इज जेनेटिकली मोर ॲक्टिव्ह. हे जास्त ॲक्टिव्ह असेल. तर असे दोन प्रकार याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. सो दिस रिजन इज अ नॉन कंडेन्स्ड वन, इथे तुम्ही देऊ शकता इथे दिस इज कंडेन्स्ड मोर, दिस कंडेन्स्ड रिजन.
या ठिकाणी तो डीएनए जो आहे त्याच्यासोबत असणारे हिस्टॉन प्रोटीन विच फॉर्म्स द ऑक्टेमर अँड द डीएनए रॅप अराउंड इट फॉर्मिंग न्यूक्लिओसोम. आणि या न्यूक्लिओसोमचं नंतर मग पुन्हा आणखीन त्यांना कंडेन्स होण्यासाठी जे मदत करतात ते नॉन हिस्टॉन क्रोमोझोमल प्रोटीन, ते फॉर्म्स द हेट्रोक्रोमॅटिन अँड न्यूक्रोमॅटिन. मग ते जितके जास्त जास्त याच्यामध्ये वापरले जातील नॉन हिस्टॉन क्रोमोझोमल प्रोटीन आणि हिस्टॉन प्रोटीन, तो डीएनए इथे जास्त टाईटली पॅक झालेला आहे, तो रिजन जो आहे तो हेट्रोक्रोमॅटिन आहे. मग त्यामध्ये डीएनए अमाऊंट कमी असेल, आरएनए जास्त असेल. आणि इथे युक्रोमॅटिनमध्ये डीएनए जास्त प्रमाणामध्ये असतो पण त्यामानाने आरएनए कमी असतो. हिअर आरएनए इन लेस अमाऊंट, आरएनए लेस आणि इथे डीएनए लेस असेल, डीएनए लेस. हा कंडेन्स रिजन आहे आणि हा मात्र लेस कंडेन्स किंवा नॉन कंडेन्स म्हणू आपण, नॉन कंडेन्स रिजन्स, नॉन कंडेन्स रिजन. सो वी कॅन डिफरन्शिएट बिटवीन युक्रोमॅटिन अँड हेट्रोक्रोमॅटिन ऑल्सो. तर हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन हे दोन रिजन आपल्याला क्रोमोझोमवर दिसतात. सो हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. तर नॉन हिस्टॉन क्रोमोझोमल प्रोटीन जे आहे त्यांच्यामुळे डीएनए पॅक होऊन हेट्रोक्रोमॅटिन आणि युक्रोमॅटिन हे रिजन आपल्याला दिसतात, तिथे क्लिअर तयार होतात. तर दिस इज अबाउट नॉन हिस्टॉन क्रोमोझोमल प्रोटीन अँड द हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन रिजन. देन याच्यानंतर चा जो पॉईंट आहे तो आहे डीएनए जो काही आहे म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे, डीएनएचं नेमकं एक्झॅक्ट फंक्शन काय. आपण म्हणतो हेरिडिटी, पण डीएनएचे तसे दोन मुख्य फंक्शन येतात, द फंक्शन्स ऑफ डीएनए. इट इज हॅव्हिंग टू फंक्शनल रोल, यू कॅन से फंक्शनल रोल ऑफ डीएनए, फंक्शनल रोल ऑफ डीएनए. देर आर टू फंक्शनल रोल. फर्स्ट वन इज द हेटरोकॅटालिटिक फंक्शन, हेटरोकॅटालिटिक म्हणजे काय. तर डीएनए जो आहे तो डीएनएपासून डीएनए पण तयार करू शकतो आणि इतर जे काही सबस्टन्सेस आहे, केमिकल सबस्टन्सेस आहे किंवा काही केमिकल मटेरियल आहे ते तयार करण्यासाठी त्याला डिरेक्ट करू शकतो. सो डीएनए कॅन डिरेक्ट तो एका विशिष्ट प्रकारचे बायोमॉलिक्युल्स तयार करण्यासाठी सुद्धा मदत करू शकतो. डिरेक्ट फॉर्मिंग द आरएनए मॉलिक्युल्स, आरएनएज, आणि सोबत प्रोटीनॉस, प्रोटीन मॉलिक्युल्ससुद्धा तयार करण्यासाठी हा डिरेक्ट करू शकतो. म्हणजे त्याच्याबद्दलचं प्रोटीन, विशिष्ट प्रोटीन कसा तयार करायचा, आरएनए कसा तयार करायचा, त्याची जी माहिती आहे ती डीएनएमध्ये असते. हे जे फंक्शन आहे दिस इज कॉल्ड हेट्रोकॅटालिटिक फंक्शन. मग आरएनए मॉलिक्युल्स तयार करणे, आरएनए मॉलिक्युल्स तयार करणे या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन, दिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. आणि प्रोटीन मॉलिक्युल तयार करणे, दिस प्रोसेस इज नोन ॲज ट्रान्सलेशन. दॅट मीन्स इन शॉर्ट वी कॅन से दॅट डीएनए इट इज इनव्हॉल्ड इन द हेट्रोकॅटालिटिक फंक्शन सच ॲज ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्समिशन. दॅट मीन्स आरएनए मॉलिक्युल फॉर्मेशन अँड प्रोटीन मॉलिक्युल. दुसरं फंक्शन जे आहे त्याचं ते आहे ऑटोकॅटालिटी. ऑटो मीन्स सेल्फ, ऑटोकॅटालिटी म्हणजे काय की डीएनए हा स्वतःच स्वतःला तयार करू शकतो, स्वतःपासून त्याच्या कॉपीज तयार करू शकतो, तशाच्या तशा कॉपीज, एक्झॅक्टली सिमिलर कॉपी तो तयार करू शकतो. अँड दिस इज कॉल्ड ऑटोलिटिक फंक्शन, म्हणजे डीएनएपासून पुन्हा डीएनएच तयार होणे. अँड द प्रोसेस इज कॉल्ड कॉपी डीएनए म्हणून आपण त्याला, तसाच्या तसा डीएनए तयार होणे. दिस इज कॉल्ड द रिप्लिकेशन, डुप्लिकेशन ऑर रिप्लिकेशन, डुप्लिकेट कॉपी तसेच्या तसे तयार करतो म्हणून त्याला रिप्लिकेशन किंवा रेप्लिका म्हणजे डुप्लिकेट कॉपी, रेप्लिका ऑफ डीएनए. डीएनएपासून पुन्हा डीएनए तयार करणे ह्या प्रोसेसला म्हणतात ऑटोकॅटालिटिक फंक्शन. तर असे दोन्ही प्रकारे हा याच्यामध्ये रोल याचा डीएनएचा आहे. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये जे काही म्हणजे आपण रेप्लिकेशनची इथे डेफिनेशन देऊ शकतो की रेप्लिकेशन इज अ प्रोसेस बाय विच डीएनए कॅन डुप्लिकेट ऑन इट्स ओन, तर स्वतःचं स्वतः तयार करू शकतो. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये जे काही रेप्लिकेशन होतं ते एकदा होतं, फक्त एकदा एका सेल सायकल, म्हणजे वन्स इन अ सेल सायकल. सेल सायकल आपण शिकलेलो आहे, सेल सायकलमध्ये डीएनए हा केव्हा तयार होतो, सिंथेटिक फेजमध्ये. जी काही सिंथेटिक फेज, एस फेज आपण सेल सायकलमध्ये पाहिली होती, एस फेज दॅट इज एम फेज, आणि त्याच्यानंतर मग एस फेज म्हणजे जी, म्हणजे काही आपण ग्रोथ फेजेस बघितल्या, त्या जी वन फेज,
त्यानंतर एस फेज आणि जी टू फेज, ह्या तिन्ही मिळून तयार करतात इंटरफेज. ॲक्च्युली इंटरफेजला सुरुवातीला रेस्टिंग फेज म्हणायचे, पण ती रेस्टिंग फेज नाही. यावेळेला डी एन ए सिंथेसिस, बाकीचे सेल ऑर्गॅनिक फॉर्मेशन हे चालू असतं. तर डी एन ए सिंथेसिस पर्टिक्युलरली एस फेजला होतो आणि एम फेजला प्रत्यक्ष सेल डिव्हाइड होतो. तर ह्या सेल सायकलमध्ये फक्त एकदा तो डी एन ए डुप्लिकेट होईल. मग तो किती लांब असो, आपण पाहिलेला एका सेलमध्ये असणारा, न्यूक्लियसमध्ये असणारा 2.2 मीटर डी एन ए, एवढ्याच्या एवढा तो डबल होतो. पुन्हा त्याचं डबल फॉर्मेशन होतं आणि नंतर मग सेल डिव्हाइड होतो आणि सेलमध्ये तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो. हे रेप्लिकेशन होण्याची जी प्रोसेस आहे ती अगदी सिक्वेन्शियल आहे, आणि ती प्रोसेस कशी होते ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.